तुमचं नुकसान केव्हा होईल? ज्यावेळेला तुम्ही ते शेअर विकाल नुकसानीमध्ये, त्यावेळेला तुमचं नुकसान होईल. त्यामुळे ह्या ज्या बातम्या आपण वाचतो त्या अर्ध सत्य असतात, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करणं अपेक्षित आहे. कारण त्याने आपण घाबरून जातो. आपल्याला असं वाटतं की अरे गुंतवणूक करायचं एवढे बुडाले तेवढे बुडाले, पण बुडाले नसतात. शेअर बाजार खाली येतो, शेअर बाजार जसा खाली येतो तसा पुन्हा वर पण जातो. शेअर बाजारा वर जाण्यासाठीच खाली येतो. हेच तुम्हाला मी दाखवतोय. शेअर बाजार इथे जून 2019 पासून इथपर्यंत खाली आलेला होता. सप्टेंबर 2017 पर्यंत खाली आला होता, नंतर परत एक तेजी आली शेअर बाजारात. तसाच इथे पण तो वरनं खाली आलेला होता, परत वर गेला. आपण मागे जाऊया, तुम्हाला गंमत वाटेल इथं इथे किती तेजी म्हणती होती बघा. की 29 जानेवारी 2018 इथून पण शेअर बाजार कोसळला आणि तो आला 9,900 परत वर गेला. तर तुम्ही बघता की शेअर बाजार असा 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 वर खाली होतोच आहे. काय तर काहीही नवीन नाही. प्रॉब्लेम असा होतो की आपलं लक्ष बाजाराकडे तेव्हाच जातं जेव्हा पेपरमध्ये ठळक अक्षरामध्ये आपण बातम्या बघतो की गुंतवणूकदारांचे अमुक 1,00,000 इथून बुडाले. पण ते अर्ध सत्य असतं. बाजार जेव्हा वर जातो तेव्हा अशा बातम्या कोणीच छापत नाही. तर जास्त प्रॉमिनेंटली बातम्या छापल्या जात नाही. तर ही गोष्ट लक्षात घ्या. तर ह्याच्यातनं आपण बोध काय, सगळे चार दाखवलं तुम्हाला गंमत वाटली वगैरे ठीक, त्याच्यातनं आपण बोध असा घ्यायचा की शेअर बाजार जेव्हा जेव्हा खाली येतो तेव्हा तेव्हा चांगल्या चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घेऊन ठेवायचे. विचार करा तुम्ही की ज्या ज्या वेळेला बाजार कोसळलेला आहे, समजा 2008 आपण मागे जाऊयात परत,